हॅलो नमस्कार, मी संचिता ढोसर. अल्ट्राचकाशच्या फिल्मी कट्ट्यामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. या खास सेगमेंटमधनं तुम्ही कायमच मान्यवरांना भेटत असता, त्यांच्या मुलाखती ऐकत असतात. आज माझ्यावर असेच खूप छान कलाकार आहेत ज्यांच्या चित्रपट बघत बघत आपण मोठे झाले आहोत. येस, मी म्हणते मकरंद अनासपुरे. सर, सर कसे आहात? मी छान. आणि वेलकम टू अल्ट्रा. धन्यवाद. आणि आज छापाकट्याच्या निमित्ताने आपण बोलतोय. खरं तर बाकी गप्पाही मारणार आहोत, पण आधी आपण चित्रपटाबद्दल बोलूया, कारण बऱ्याच गॅप नंतर पुन्हा एकदा आम्हाला भेटायला येत आहे. हो, छापाकटा ही एक नेहमीच्या धाटणीची विनोदी फिल्म आहे आणि विनोद करणं मला नेहमीच आवडतं. सिनेमामधला विनोद मी नेहमी एन्जॉय करतो, त्यामुळे याही सिनेमामध्ये एक आणि मुळात फौज खूप चांगली आहेत. मोहन जोशी आहेत माझ्याबरोबर, विजय पाटकर आहे, खूप मातब्बर करावंत, तेजस्विनी लोणारी आहे, जयराज नायर आहे, खूप चांगल्या पद्धतीची कलावंत मंडळी सगळी असल्यामुळे ती मजा पण येते. याशिवाय प्रकाश भागवत आहे, संदीप गायकवाड आहे, तर त्यामुळे विनोदाची एक चांगली भट्टी जमून येईल असा एक अंदाज. पण ही ही भूमिका कशी वेगळी आहे बाकीच्या भूमिकांपेक्षा? वेगळी नाही, विनोदी आहे. विनोदी आहे. पण अल्ट्राचं असोसिएशन काय तुमचं? कारण अल्ट्रा आणि तुमचं एक खास नातं पण आहे, अनेक चित्रपट अल्ट्राचे हे केलेत, ते नातं कसं आहे? काय, अल्ट्रा ही खूप जुनी कंपनी आहे, आपल्या सगळ्यांना माहीत असलेली आहे. म्हणजे अल्ट्रावर आम्ही अगदी लहानपणीपासून सिनेमे पाहत मोठे झालेलो आहोत, त्यामुळे तशी खूप मातब्बर कंपनी, तसं अगदी आवाढव्य सगळं इन्फ्रास्ट्रक्चर अशी ती कंपनी आहे. आणि दुसरं असं की अशा पद्धतीच्या विनोदी सिनेमांना चांगल्या पद्धतीचा वाव अल्ट्रामध्ये आहे, ती एक आमच्या सुदैवाची गोष्ट. येस, पण सर अनेक नवीन कलाकार पण याच्यात आहेत या चित्रपटात. मग तुम्हाला विचारायचं की नवीन कलाकारांबरोबर काम, कारण आम्ही त्यांना विचारतो सिनियर बरोबर काम करण्याचा अनुभव कसा असतो, पण तुमच्यासाठी नवीन कलाकारांबरोबर काम करण्याचा अनुभव कसा? मी नेहमी विद्यार्थी दशेतच समजतो स्वतःला, त्यामुळे नवीन जरी कलावंत असले तरी त्यांच्याकडनं खूप सारं काही शिकायला मिळतं आणि त्यावर माझं लक्ष असतं. आणि अलीकडच्या पिढीमधले खूप हरहुन्नरी कलाकार आहेत, जास्त ऊर्जा असलेले कलाकार आहेत, त्यामुळे आनंद मिळतो कामाचा. पण आधीचे चित्रपट आणि आत्ता येणारे नवीन मराठी चित्रपट कसं बदलत गेलंय सर तुमच्या दृष्टीने? हा सकारात्मक बदल आहे का काय? नाही, हे संक्रमण होत असतं, कारण या 3 दशकामध्ये खूप तांत्रिक प्रगती झाली आपली. म्हणजे अजून 30 वर्षापूर्वी कोणीही एकमेकांशी आपण इतक्या सहजतेनं भ्रमणध्वनीवरनं बोलू शकू असं कोणाला कल्पनाही नसेल, पण आता मोबाईल सर्रास सगळीकडे आहेत. दुसरं असं की पूर्वी ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये एक कम्युनिकेशन गॅप होता, तो आता जगच एक ग्लोबल व्हिलेज झाल्यासारखा आहे. त्यामुळे ह्या 3 दशकामध्ये सर्वच गोष्टी इतक्या गतिमानतेनं बदलत चाललेल्या आहेत. इव्हन आपण बघतो हे गॅजेट्स जे इलेक्ट्रॉनिक आहेत ते आज एका पद्धतीचे असतात आणि उद्या बदललेले असतात, इतकी ती गती तंत्रज्ञानाची आहे. तर ह्या सगळ्या ह्याच्यात कॉन्टेंट पण बदललाय, असे घनताही बदलली, कारण नवीन पिढी काहीतरी दरवेळी वेगळं करू इच्छित असते, काहीतरी वेगळं पाहू इच्छित असते, त्यामुळे मराठी सिनेमाचा आशय सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं बदलत चाललाय. पूर्वी दिवाणखाण्यातला सिनेमा होता, आता तो खूप बाहेरचा, आउटडोअरचा आणि खूप लोकेशन्स असलेला सिनेमा झालाय आणि मला वाटतं हा बदल स्वागतार्ह. पण सर आता या गॅप नंतर मी म्हटल्यावर छापाकट्यात आहात, येतातच आहात, पण अजून काय चित्रपट पाइपलाईन मध्ये आहेत, कोणकोणत्या चित्रपटात बघायला? 2 हिंदी सिनेमे मी केलेत, एक समीर कर्णिकांचा द सस्पेक्ट नावाचा सिनेमा आहे, आनंद महादेवन यांचा द कन्फ्युशन नावाचा सिनेमा आहे. याशिवाय विपुल मेहतांची एक मराठी फिल्म मी केली. पण आता पुन्हा एकदा मला नाटकात बघायचंय सर, तर नाटक काही पाइपलाईन मध्ये आहे? नाही, खूप चांगलं जर नाटक आलं तर निश्चित करेन, कारण मी याच्या अगोदरच माझं शेवटचं केलेलं नाटक उलट सुलट होतं, ज्यासाठी मला महाराष्ट्र शासनाचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कारही होता. शेतकऱ्यांच्या सगळ्या ज्या म्हणजे आता जी अवस्था आहे शेतकऱ्यांची, त्यावर भाष्य करणारे ते नाटक होत. आणि नवीन काही जर खूप चांगलं आलं तर निश्चित करेन. सर तुम्ही अभिनेते म्हणून आमच्या समोर आलेल्याच आहात, किंवा तुमच्या चित्रपटात बघून आम्ही एवढे खरं तर मोठे झालोय आतापर्यंत,
पण अभिनेत्याबरोबर दिग्दर्शक म्हणून यायला तुम्ही फार उशीर केलात सर. आणि आम्हाला असं जरा होतं की आधी मकरंद सरांचे यायला होते, पण एक नवीन इनिंग सुरू झाली या निमित्ताने, तर काय सांगा या नवीन इनिंग बद्दल? 2012 साली मी पहिला सिनेमा माझा दिग्दर्शित केला, डॅम्बिस असं त्याचं नाव होतं, ज्याला बॉस्टन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये स्पेशल इंडी स्पिरिट रेकॉग्निशन अवॉर्ड मिळाला. त्यानंतर मी चांगलं कथानक मिळाल्याशिवाय दिग्दर्शित करायचं नाही असं एक आपण ठरवतो, कारण मी अभिनेता म्हणून आधीच माझा व्यवसाय आहे उत्तम, तर त्यात दिग्दर्शक म्हणून आपल्याला जर खूप चांगली गोष्ट मिळाली, वेगळं काही करता आलं, तर त्याकडे एक लक्ष असतं. मी आत्ता नुकताच दिग्दर्शित केलेला सिनेमा काळोखाच्या पारंब्या, ज्याला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कार मिळाला. याशिवाय ब्रुकलिन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये 64व्या ब्रुकलिन फिल्म फेस्टिवलमध्ये त्याला सर्वोत्कृष्ट छायाचित्रणाचा पुरस्कारही मिळाला, आणि ती ब्रुकलिनच्या लायब्ररीत असलेली 5वी भारतीय फिल्म आहे. तर काळोखाच्या पारंब्या ही गोष्ट खूप वेगळी होती, भारत शासनाने लिहिलेली होती, डफ नावाची गोष्ट, त्याच्यावर तो सिनेमा केला, आणि त्यातली माझी भूमिका पण वेगळी आहे, गंभीर आहे, आणि सिनेमा पण खूप गंभीर आहे. याशिवाय मी आता एका नवीन OTT प्लॅटफॉर्मसाठी मुक्काम पोस्ट कोळशेवाडी अशा नावाची एक वेबसिरीज दिग्दर्शित केली, अरविंद जगतापचं लेखन आहे, आणि ते आता काही काळानंतर प्रेक्षकांना पाहायला मिळेल. तर काही विनोदी काही गंभीर असं जशी संधी मिळेल तसं दिग्दर्शन करण्याचा मानस आहे, आणि मुळात अल्ट्रासारख्या मोठ्या प्लॅटफॉर्मसाठी जर दिग्दर्शनाची संधी मिळाली तर ते एक माझं सुदैव असेल, त्या दृष्टीनेही मी काही प्रयत्न करेन. वा सर, त्यानिमित्ताने आम्हालाही खूप छान प्रोजेक्ट बघायला मिळते. पण मला तुम्हाला विचारायचं की तुम्ही अभिनेते म्हणून का दिग्दर्शक म्हणून काय जास्त रमता, काय जास्त? दोन्हीकडे बघ, मेहनत दोन्हीकडे आहे आणि आनंद दोन्हीकडेही मिळतो. तुझी कलाकृती तुझ्या मनासारखी झाली तर दिग्दर्शक म्हणून आनंद मिळतो, आणि तुझी व्यक्तिरेखा मनासारखी झाली तर अभिनेता म्हणून आनंद मिळतो. तर त्या आनंद मिळवण्यासाठीच्या ज्या आपण गोष्टी आहेत त्या जास्त महत्त्वाच्या आहेत, आणि मला वाटतं कलावंतांच्या दृष्टीने आनंद हा जास्त महत्त्वाचा नेहमी मला वाटतो. त्यामुळे बऱ्याचदा आपण आर्थिक बाजूकडे खूप पाहत नाही पण आनंदाकडे जास्त बघतो. सर थँक्यू, थँक्यू सो मच. पण एकदा जाता आता प्रेक्षकांना छापाकाटाबद्दल काय सांगाल? अल्ट्रा मराठी छापाकाटा ही अल्ट्रा मराठीची निर्मिती आहे आणि संदीप नवरेंनी दिग्दर्शित केलेली ही एक विनोदी फिल्म आहे, आणि सर्व रसिकांना घटकाभर मनोरंजन या अर्थाने हा सिनेमा प्रभावित करेलच, कारण यामध्ये माझ्याबरोबरच मोहन जोशी, विजय पाटकर, जयराज नायर, तेजस्विनी लोणारी, स्मिता ओक, संदीप गायकवाड, प्रकाश भागवत यासारखे खूप नामवंत आणि चांगले कलाकार आहेत, आणि त्यामुळे विनोदाची एक भट्टी खूप उत्तम पद्धतीनं जमून आलेली आहे. आणि मला वाटतं की सहकुटुंब बघावा असा हा एक विनोदी सिनेमा आहे, आणि मराठी चित्रपटामध्ये विनोदी सिनेमाची परंपरा ही खूप जुनी आहे, त्या धाटणीतलंच हा एक चित्रपट आहे, आणि खूप मजा येते करताना. आणि एकंदरीत तुम्ही गेटअप वगैरेवरून तुमच्या लक्षात आलं असेल, आणि मकरंद अनासपुरेच्या नेहमीच्या धाटणीचा हा एक वेगळा विनोदी सिनेमा आहे एवढं निश्चित.